नमस्कार, लोकमत मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे. दहिसरचे माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांचं दुःखद निधन जे आहे ते काल झालं. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली मॉरिस नरोना यांच्याकडनं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः देखील सुसाईड केली. पण त्यानंतर आपण जर बघितलं तर अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळलेली आहे. माझ्यासोबत त्यांची मैत्रीण, त्यांच्या मानद बहीण आहेत. त्याचं नाव सांगाल तुमचं? अमिता वारंग. कसं नातं होतं अभिषेक घोसाळकर आणि तुमचं? मुळात माझे आई वडील हे कट्टर शिवसैनिक होते, गजानन ठाकरेच्या काळात होते, घोसाळकर काका हे विभाग प्रमुख होते. आणि मुळात माझं आणि अभिषेकचं नातं हे वर्ग मैत्रीण कमी आणि बहीण भावाचं नातं हे जास्त आहे. काही सुचत नाही आहे काय बोलू. काल ज्यावेळेस काल की अशी घटना घडली आहे त्यावेळेस काय भावना? टोटली ब्लँक, अंग थंड होतं, काही सुचत नव्हतं. जोपर्यंत त्याला बघू शकत नाही आहे. घरी त्यांच्या रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही होतो, हॉस्पिटलमध्येही होतो आणि आताही आहोत. शाळेत कसे होते घोसाळकर ज्यावेळेस लहान होते? तुम्ही शाळेत एकत्र होता तुम्ही म्हणालात, कॉलेजमध्ये? शाळेत शाळेमध्ये कसं आहे की चांगले मित्र होतो, वर्गाचे मॉनिटर होतो, शाळेचं अगदी लोक म्हणतात ना आवडतं व्यक्तिमत्व होतं. घोसाळकर काका होतेच पण आम्ही मारामारी करण्यामध्ये फेमस होतो शाळेमध्ये त्यावेळेला, त्यामुळे त्या आठवणी जास्त मनाला लागून गेल्या. नेतृत्वाचे गुण तेव्हापासूनच? हो, नेतृत्वाचे गुण तेव्हाही होते, अगदी लहानपणापासून, म्हणजे ज्युनियर KG पासून आम्ही एकत्र होतो, अगदी 10वीपर्यंत. आणि 5वीनंतर जे कंटिन्यू वर्गाचे मॉनिटर होतो ते शेवटी 10वीपर्यंत राहिलेलो. अभ्यासामध्ये कसे होते? अभ्यासामध्येही अभिषेक हुशार होता. 10वीपर्यंत आम्ही मार्क कधीच सोडलेले नव्हते. आठवतात काय किती टक्के पडले? 10वीला चांगले टक्के होते, 78% होते त्याला. मग त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणजे शिक्षणात कसं पुढे कॉलेज? कीर्ती कॉलेज जॉईन केलं. माझं 10वीनंतर लग्न झाल्यामुळे मध्यंतरीचा 2-3 वर्ष हा आमच्यामध्ये गॅप पडलेला, पण त्यानंतर पुन्हा सगळे एकत्र झालेलो. आजही सगळे एकत्र आहोत, सगळे वर्गमित्र, वर्गमैत्रीण. नितीन आमचा मित्र आहे चांगला, तो आता आतमध्ये थांबला आहे, अभिषेकच्या सोबत आहे आतमध्ये. आपण बघितलं की ज्यानं अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली, लाईव्ह आपण जे पाहिलं त्या लाईव्हमध्ये खूप पॅचअप झालं आणि अभिषेकजी पण खूप चांगल्या पद्धतीनं आमचं पॅचअप झालं आहे वगैरे सांगत होते. असेच होते अभिषेकजी की म्हणजे शत्रूलाही जवळ करायचे, त्या संधी द्यायचे? नाही, अभिषेकचा मुळात स्वभाव आहे तो असाच आहे, म्हणजे शत्रू वगैरे मुळात त्याचं शत्रुत्व हे कोणाशी नाहीच. ठीक आहे, त्याच्यात आणि मॉरिसमध्ये जे काही झालं असेल त्याबद्दल मी जास्त काही वक्तव्य नाही करू शकत, पण त्या कालचे जे व्हिडिओ जे आहेत ते आम्ही बघितले आहेत सर्व. पण काही गोष्टी खटकत आहेत, काही गोष्टी मनाला लागून गेल्या आहेत. मोरिस हा जरी समोरून सांगतो आहे की मला तुझ्याशी सख्य जोडायचं आहे, मला तुला सपोर्ट करायचं आहे, पण मला असं वाटत नाही की अभिषेकला मोरिसच्या सपोर्टची गरज होती. कारण अभिषेक हा IC कॉलनीपासून म्हणजे गेली कॉर्पोरेटर तो असल्यापासून आणि घोसाळकर काकापासून मी त्यांचं राजकीय नेतृत्व बघते आहे, त्यामुळे मला वाटत नाही आहे की अभिषेकला मोरिसची गरज असेल, पण मोरिसला अभिषेकची गरज होती हे 100% सत्य आहे. पण आपण बघितलं की मॉरिस भाई जे आहे जो होता तो त्याच्यावरती अनेक गुन्हे पण म्हणजे त्याच्यावरती बलात्काराचे पण गुन्हे होते, त्याच्यामध्ये अटक झाली होती, तिथून वैमनस्य होतं दोघांमध्ये आणि हे प्रतिसाद तसा देत नव्हते वगैरे, या सगळा राग म्हणजे त्यांना काढायचा होता असं त्यांच्या पत्नीचं पण म्हणणं आहे की मॉरिस असं म्हणायचं घरामध्ये की मला हा वरती देत नाही आहे वगैरे आणि मी कधीतरी काटा काढणार वगैरे, असं काही होतं तर लांब राहायला पाहिजे होतं. मुळात मॉरिस हा क्रिमिनल लेवलचाच व्यक्ती आहे आणि याविषयी जर बोलायचं म्हटलं तर तो जे राजकारणामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याचंही काल मी स्टेटमेंट बघितलेलं आहे अभिषेकचं जे लाईव्ह होतं की बाबा मला तुझ्याशी आपण एकत्र येऊ, लोकांसाठी काम करू किंवा लोकांसाठी एकत्र येऊ,
तर अभिषेक हा लोकांमध्ये प्रसिद्धच होता, म्हणजे अगदी रस्त्यावरचा भिकारी जरी म्हटला तरी अभिषेकला खूप आपुलकीने जवळ करत होता. किंवा अभिषेक असं लहानपणापासून मी अभिषेकला बघितलं आहे त्यामुळे. आणि मॉरिसबद्दल जर म्हणायचं बोलायचं काही म्हटलं तर तो मुळात क्रिमिनल लेवलचा व्यक्ती आहे, गुन्हे आहेत. तर मॉरिसला पक्षामध्ये जवळ करून आपण लोकांसाठी काय साध्य करू शकतो हे मला कळत नाही आहे. अभिषेक त्याच्या विरोधात होता हे नाकारणं शक्य नाही आहे. पण ठीक आहे, अभिषेकच्या मनात आलं असेल की ठीक आहे बाबा आपण एखादी संधी देऊन बघूया. पण ती संधी देताना इतर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया किंवा काकांची प्रतिक्रिया काय आहे किंवा तेजूची प्रतिक्रिया काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि अभिषेक तितका अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, काल हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, तिकडे जो काही प्रकार घडला साड्या वाटपाचा वगैरे, आनंदाचं वातावरण होतं. त्या आनंदाच्या भरामध्ये कदाचित अभिषेक त्याला भेटायला गेला असावा. त्याला जर माहिती असतं की असं काही होणार आहे तर तो मूर्खपणा त्याने नक्कीच केला नसता ना. काय भविष्य पाहिलं होतं की कुठपर्यंत ते पुढे जाऊ शकले असते असं वाटतं असते आता अभिषेकला मी लहानपणापासून बघते. म्हणजे त्याच्यासोबत माझं जर आता आयुष्याची 42 वर्ष म्हटली तर साधारण 4 वर्षाची असल्यापासून आम्ही एकत्र आहोत. म्हणजे 38 वर्षात अभिषेकने जे ठरवलं आहे ते त्यांनी केलेलं आहे. हा माझा तरी माझ्या माहितीतला प्रकार आहे हा. हा राजकारणात तो कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकेल हे मी सांगू शकत नाही, हे वरिष्ठच सांगू शकते. कुटुंब आपण जर पाहिलं तर सध्या कुटुंबामध्ये त्यांच्या कोण आहे आणि आता सध्या काय काय तुम्ही त्यांच्याशी बोलणं झालं असेल तर काय भावना आहेत? नाही, रात्री मी सौरभला भेटलेली. काकांची बोलण्याचं मनस्थितीत काका नव्हते, कारण ज्या काकांना आम्ही नेहमी एवढं स्ट्रॉंग बघितलं आहे त्या काकांना काल एखाद्या लहान मुलासारखं रडताना बघितलेलं होतं. त्यांना अपत्य किती आहे? नव्हती, काकी भेटल्या नव्हत्या. अपत्य किती आहे? 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचं वयस आणि शाळेत शिकतात की कॉलेजमध्ये काय? नाही, मुलं शाळेतच आहेत. तर ह्या होत्या त्यांच्या मैत्रीण बालपणीच्या. अभिषेक घोसाळकर हे लहानपणापासून कसे होते, अगदी त्यांनी सगळ्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या जागा केलेल्या आहेत. ज्या पद्धतीची गर्दी अभिषेक घोसाळकरांना शेवटचं पाण्यासाठी इथे जमलेली आहे त्यावरून त्यांचा कामाचा तगादा, त्यांच्या कार्याची छाप किती असेल याचा फक्त अंदाजच बांधता येऊ शकतो. मी शुभम पाटील, लोकमतसाठी दहिसर. धन्यवाद.